एस टी महामंडळानं प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत हंगामी तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे महामंडळानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळं प्रवाशांना दिवाळी सुट्टीच्या काळातही प्रचलित दरानंच एस टी प्रवास करता येणार आहे परिवहन प्राधिकरणानं दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा सणासुदीचा काळ सलग सुट्ट्या सप्ताहाची अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून तीस टक्क्यांपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत त्यानुसार दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत सर्व बस सेवा प्रकारांसाठी दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यांमध्ये दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एस टी महामंडळाकडून करण्यात येत असतो यंदा मात्र कोरोना संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एस महामंडळानं घेतला आहे सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणार असल्यानं वाढती मागणी लक्षात घेऊन महामंडळानं अकरा ते बावीस नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार जादा फेऱ्यांचं नियोजनही केलं आहे या जादाफेऱ्या राज्यभरातील प्रमुख बस स्थानकावरून सुटणार असून त्या टप्प्याटप्प्यानं आगाऊ आरक्षणासाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत